वात्स्यायनाच्या कामसूत्र या विषयावरती मी काही भाग करणार आहे. बऱ्याच लोकांना असं वाटलं की गुरुजींनी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सोडून हे कामशास्त्राचं नवीन गणित आमच्यापुढे का मांडायचं ठरवलं आहे. आमच्या घरात जर लहान मुलं असतील आणि गुरुजींचा हा आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हा चॅनल बघत असतील तर त्यांना काय वाटेल असा जर तुमच्या मनात विचार येत असेल तर मी तुम्हाला ठामपणाने सांगतो, तुम्ही हा कार्यक्रम जरूर पहा आणि वयाच्या 13 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या मुलांना बघायला जरूर सांगा. कारण हा कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांचा लैंगिक जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित खूप चांगल्या पद्धतीने बदलू शकतो. लैंगिक जीवन म्हणजे वासना नाही. लैंगिक जीवन म्हणजे घाणेरड्या चित्रपटांमध्ये दाखविल्या जाणाऱ्या बिभत्स पद्धतीचं कामजीवनही नाही हे कळणं देखील फार गरजेचं आहे. मला सांगा, शिक्षणाच्या निमित्ताने मुलांच्या हातात मोबाईल आलेत, त्यातून खूप साऱ्या गोष्टी कळत नकळत त्यांच्याकडून पाहिल्या जातात आणि फार जलद गतीनं अशा प्रकारच्या गोष्टी या समाजात पसरतात आणि आपण ज्या मुलांना लहान समजत असतो त्या मुलांनी सगळंच पाहिलेलं असतं. कारण त्यांच्या हातामध्ये शिक्षणाच्या नावाखाली आपणच मोबाईल दिलेला आहे आणि जे बघितलं जातं त्यांच्याकडून ते अत्यंत वल्गर, उग्र आणि काल्पनिक असल्यामुळं त्या मुलांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही तशाच पद्धतीचा निर्माण होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्याकडे ज्यावेळेस घटस्फोटाच्या केसेस येतात त्यावेळेस बऱ्याचदा ज्यावेळेस दोघा व्यक्तींना समोर बसवलं जातं किंवा एखादी स्त्री येते तेव्हा तिच्याकडून असं सांगण्यात येतं की माझे पती कुठल्या कुठल्या फिल्म्स पाहतात आणि तसेच प्रयोग मला करायला लावतात की जे कदापिही शक्य नसतं. या असल्या प्रकारांमुळं कामजीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा स्त्रीचा आणि किंवा पुरुषाचा हा पूर्णपणे ढासळतो. पण तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की आपल्या प्राचीन परंपरा आणि प्राचीन संस्कृतीचा जर विचार केला तर आपली संस्कृती आणि आपले विचार हे संपूर्ण जगामध्ये अतिशय वेगळ्या स्वरूपाचे आहेत. आश्चर्य तुम्हाला सांगतो की ते पुढारलेले असून सुद्धा जुन्या परंपरांना सांभाळणारे आहेत. प्रत्येक नात्यामध्ये परंपरागत पावित्र्य जपणारे आहेत आणि म्हणूनच जीवनाकडे बघताना प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक जीवजंतूकडे, प्रत्येक प्राण्याकडे, निसर्गाकडे, प्रत्येकाकडे पाहताना आपल्या पूर्वजांनी त्या प्रत्येक गोष्टीला देवत्वाचा दर्जा दिलाय. पाहना, अगदी डुकरापासून गोगलगाईपर्यंत आणि पाण्यातल्या माशापासून ते घुबडापर्यंत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तरी देवाचं अस्तित्व चिकटून दिलंय. यामागं फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे सृष्टी आणि सृष्टीला अनुकूल वागणं आणि सृष्टीचं संतुलन ठेवणं, एकमेकांप्रती प्रेम निर्माण करणं. वास्तविक सृष्टीचं संतुलन ठेवणारी आणखी एक महत्वाची गोष्ट सृष्टीमध्ये आहे, ते म्हणजे कामजीवन. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनींशी समसमान असं म्हटलंय. या जगामध्ये या 4 गोष्टी नाहीत असं कोणीही नाही. निसर्ग जो चाललाय तो यामुळेच चाललाय व त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरी प्रत्येकाचा वेगळा असला तरी परंपरागत भारतीय ऋषी मुनींच्या मते कामजीवन ही फक्त वासना नसून शिव आणि शक्तीचं एक प्रकारचं मिलन आहे आणि या शिवशक्तीच्या मिलनातूनच सृष्टीची उत्पत्ती होते आणि म्हणून कामजीवन हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य आणि मोठा भाग आहे. परंतु ज्यावेळेस हे कामजीवन एकाच स्त्री पुरुषांपुरते मर्यादित राहते व ज्यास विवाहाचा दर्जा दिला जातो त्यावेळेस ते कामजीवन पवित्र मानले जाते. पण विवाहा व्यतिरिक्त विवाह बाह्य संबंध हे मात्र आपल्याकडे निषिद्ध मानले जातात. परंतु या सगळ्या गोष्टींचा या विचार करण्यापेक्षा आपण फक्त कामजीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याचा विचार करू. मात्र हा दृष्टिकोन उदात्त आणि धार्मिक आहे हे तितकंच खरं. आपण प्रत्येकानं ऐकलं असेल की भगवान शिवशंकराने देखील कामाने जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस भगवान शंकराने 3रा नेत्र उघडून कामदेवतेला जाळून टाकल्याचं देखील ऐकलं असेल. त्याचबरोबर अनेक प्राचीन मंदिरांच्या शिल्पकृतीमध्येही कामशिल्प किंबहुना एक विशेष लेणी याबाबतीत कोरली गेलेली आहे. प्रत्येकालाच माहिती आहे ती लेणी, ती म्हणजे खजुराव, खजुराहोची लेणी. खजुराहोमध्ये असंख्य काममूर्ती आहेत. मग अशा या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन, सेक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट का, हा खरोखरच विचार करण्यासारखा भाग आहे. आणि याला कारण सध्याची समाजाची स्थिती आणि समाजमन. पण ज्यावेळेस वात्स्यायनानं कामसूत्र लिहिलं कित्येक 1000 वर्षांपूर्वी त्यावेळेस मात्र कामजीवनाकडे
व स्त्री पुरुषांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा देव आणि देवी स्वरूपाचा होता, म्हणजेच पवित्र स्वरूपाचा होता असं समजायला हरकत नाही। आजही जेव्हा आम्ही ज्योतिषी लग्न जमवतो तेव्हा पत्रिका पाहताना आम्ही सगळ्या गोष्टी पाहतो, त्या सगळ्यात पहिल्यांदा पाहतो ते त्या दोघांचं काम जीवन कसं असेल, यालाच आपण नाडी गुणमेलन कोष्टक असं म्हणतो किंवा वधूवर गुणमेलन कोष्टक असं म्हणतो। या कोष्टकामध्ये कामजीवन हा प्रकार योनी या माध्यमातून कळतो आणि म्हणूनच दोघांची योनी जर एकमेकांना मॅच असेल तर त्यांचं कामजीवन हे सुदृढ असतं आणि ज्यांचं कामजीवन सुदृढ असतं त्यांचा संसारही शेवटपर्यंत टिकतो असा एक जनरल समज करून घ्यायला हरकत नाही। म्हणजे आपण उदाहरण पाहू की एखाद्या पुरुषाची योनी जर गजयोनी असेल, गज म्हणजे थंड कामी हत्तीसारखा, आणि अर्थातच जर गजयोनीचा पुरुष असेल तर तो अग्रेसिव्ह नसतो, पण जर अश्वयोनीची किंवा श्वानयोनीची स्त्री असेल तर ती स्त्री मात्र अग्रेसिव्ह कामुक असते, त्यामुळं हा थंड कामी ती अतिकामी, यामुळं कामजीवनामध्ये गडबड होते आणि अर्थातच इथे कौटुंबिक कलहाला कळत नकळत सुरुवात होते। खरं सांगायचं तर धर्म, अर्थ आणि काम या तीन गोष्टींमुळे माणसांना मोक्ष प्राप्ती होते असं धर्मानं सांगितलंय। मग मोक्ष प्राप्ती म्हणजे काय? तर मोक्ष प्राप्ती म्हणजे उत्तम संसार झाल्यानंतरची स्थिती असं माझं मत आहे। पण आज घटस्फोट होतात यामागही महत्वाची ही चारच कारणं असतात। एक तर आर्थिक कटकट असेल, मानवतावाद, धर्म म्हणजे मानवतावाद नाही, एकमेकांशी हिंसक पद्धतीनं वागणं असेल, किंवा पैशाचे प्रॉब्लेम असतील, या पैशाच्या प्रॉब्लेममुळे सुद्धा संसार तुटतात। आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्याच्यामुळे सर्वात जास्ती कामजीवन संसारिक जीवन तुटतं ते म्हणजे कामजीवन। जर हे कामजीवन खराब असेल तर संसार तुटतो असं पाहण्यात आलंय। म्हणूनच कामजीवन हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उदात्तच असायला हवा। आणि याच हेतूने आपल्या पूर्वजांनी या कामजीवनाचा काय विचार केला असेल ते या वात्स्यायनानं त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलंय। मग त्यांनी नक्की काय लिहिलं असेल की ज्यामुळं मानवी जीवनामध्ये आनंद होईल। पण असं म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, किंवा काही वेळेला नंतर होऊन काही गोष्टी त्या ग्रंथात घुसडल्या जातात आणि मग तो ग्रंथ हा विनाकारण बदनाम होतो, आणि हीच घटना वात्स्यायनांच्या कामसूत्राच्या बाबतीत झालेली आहे। कामसूत्र वात्स्यायनाचं म्हणलं की हिंसक चित्र दिसतात, सेक्सी चित्र दिसतात, पण वात्स्यायन कामसूत्र ज्यानं वाचलंय ना त्याच्या एक गोष्ट लक्षात येईल की कामसूत्रामध्ये स्त्री पुरुषांची लक्षणं, स्त्री पुरुषांनी एकमेकांप्रती वागण्याच्या पद्धती ह्या नुसत्याच सेक्स किंवा कामजीवना स्वरूपात नाहीत, तर संपूर्ण दिवसामध्ये पती पत्नींनी एकमेकांशी कसं वर्तन करावं किंवा स्त्री पुरुषांनी एकमेकांशी कसं राहावं, कसं वर्तन करावं, पुरुषांकडे कोणत्या कला असाव्या, तर स्त्री ही कोणत्या कलेने परिपूर्ण असावी, तिच्यामध्ये कोणते गुणधर्म असावेत, तिच्या स्वभावात काय असावं काय नसावं, अशा अनेक गोष्टी वात्स्यायनांनी कामसूत्रामध्ये लिहिल्या गेल्या। परंतु वात्स्यायनाचं कामसूत्र म्हटलं की कामजीवनाच्या वेगवेगळ्या पोझिशन्स आणि वल्गरपणा आणि कामुकता आणि वासानंदता वगैरे असं काहीतरी डोक्यात यायला सुरू होतं। आणि मला असं वाटतं की आमच्या प्राचीन ऋषी मुनींनी आम्हाला ग्रंथ स्वरूपामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे त्याच्या बाबतीत कोणीही गैरसमज करून घेऊ नये, आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी खास बनवत आहे, किंबहुना याचे भाग बनवत आहे। वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये कामजीवनाबद्दल विशेष माहिती जरी दिली असली तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये बरेच लोक त्यांच्या कामजीवनामध्ये अजिबात सुखी नाहीत असं पाहण्यात येतं। पूर्वीच्या काळी पती पत्नींचे कामजीवन कसं जरी असलं नसलं तरी ते दोघं एकमेकांशी बांधील असायचे। त्या काळामध्ये व्याभिचार हा विषय तेवढा जास्ती नव्हता, खूप कमी होता। परंतु काळ बदलला, मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री पुरुषांच्या वावरण्यामध्ये स्वातंत्र्यामध्ये खूप गोष्टी बदलून आल्या, मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनेट टीव्हीच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपल्याला समोर येऊ लागल्या। पूर्वी ज्या गोष्टी समजायला 14-15 वर्ष व्हायला लागायची आता त्या गोष्टी आपल्याला 6-7 वर्षीच या मुलांना समजू लागल्या आहेत। कारण काय तर लहान मुलांच्या हातामध्ये सध्या शिक्षणाच्या निमित्ताने आलेला मोबाईल, यूट्यूब आणि त्या माध्यमातून अचानक आणि अनाहूतपणे येणाऱ्या कामुक क्लिप्स, आणि ह्या कामुक क्लिप्स मुलांकडून बघितल्या जातात आणि अर्थातच नको त्या वयात
नको त्या गोष्टी, नको त्या पद्धतीने समोर आल्यानंतर त्या गोष्टीबद्दल ते गैरसमज निर्माण करतात आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या कामजीवनाला एकतर चांगली सुरुवात होते, नाहीतर अग्रेसिव्ह सुरुवात होते, नाहीतर अत्यंत विकृत सुरुवात होते। पण सध्याची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर विकृत स्थितीच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच कामजीवन ह्या बाबतीत लैंगिक शिक्षण हा विषय आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये घ्यायला हवा अशा प्रकारची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे आणि काही शाळांमध्ये योग्य वयातील मुलांना कामजीवनाबद्दल ज्ञानही दिलं जातं, ज्याला लैंगिक शिक्षण मध्ये विशेष खबरदारी घेतली जाते। ज्या मराठी शाळा आहेत किंवा खेडेगावातल्या शाळा आहेत त्यामध्ये मात्र उघड उघड लैंगिक जीवनाबद्दल बोलणं हे पाप मानलं जातं। वास्तविक अशा पद्धतीनं लैंगिक जीवनाला प्रमाण म्हणजे लैंगिक जीवनात चुकीच्या पद्धतीचं शिक्षण हे सुद्धा घातक ठरू शकतं आणि म्हणून खरं वात्स्यायनाचं कामसूत्र काय आहे, यामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो, सांसारिक जीवनात त्याचा काय आनंद उपभोगता येऊ शकतो, मानवी जीवनावरती त्याचा काय चांगला परिणाम होऊ शकतो आणि माणसाच्या डोक्यात दिवसातून काम जीवनाचे म्हणजे सेक्स बद्दल विचार किती वेळा येतात पुरुषाच्या स्त्रीच्या, याशिवाय फोर्थ प्ले कसा असतो, सुदृढ स्त्री पुरुषाची लक्षणं कोणती, त्यांच्या कला कोणत्या, अशा विविध पद्धतीने आपण वात्स्यायनाचं आनंदी कामसूत्र हे पुढच्या काही भागांमध्ये बघणार आहोत। आपल्याला हा भाग कसा वाटला ते जरूर कॉमेंट्स मध्ये लिहून मला कळवा। आनंद पिंपळकरचा आनंदी वाचतो हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।